कोपरगाव शहरामधील डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयामध्ये केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वयोगट 15 ते 18 या वयोगटामधील मुलींसाठी शालेय स्तरावर कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर गायत्री कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे यांनी विद्यार्थिनींना लसीकरणानंतर कोणती काळजी घ्यावायची याविषयी माहिती दिली. तसेच हे शिबिर डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयामध्ये आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. कोपरगाव शहरामध्ये लसीकरण विद्यालयामध्ये होत असल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. पुढील काळात इयत्ता 10वीची परीक्षा असल्यामुळे लसीकरणाचं जास्त महत्व आहे. तसेच 2007 पूर्वीच्या पासूनच्या सर्व मुलींना कोवॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पात्र 250 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी लसीकरण मोहिमेत शाळेच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे, पर्यवेक्षक भास्कर काजळी, अरुण गोरे, सहभागी आरोग्य सेविका गायकवाड, नवले सिस्टर बनसोडी यांच्यासह डाटा ऑपरेटर भूषण वडांगळी, दीपक जाधव, कृष्णा राक्षे, प्रवीण पोटे यांच्यासह आशा सेविका देसाई, थोरात, देवडे, गव्हाणे, वैद्य आणि आढव या आरोग्य विभागाची टीम याप्रसंगी हजर होती. आज रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिरात लसीकरण मोहीम राबवली गेली. या लसीकरण मोहिमेचे जे नियम होते की 31/12/2007 पूर्वी जन्मलेल्या सर्व विद्यार्थिनींना या लसीचा लाभ घेता आला. आमच्या विद्यालयात या लसीकरणाला अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 250 विद्यार्थिनींचं लसीकरण आतापर्यंत झालेलं आहे. याप्रसंगी वंदना गावारे, अविनाश भोसले, अंजली मुंडे, भारती गागरे, योगिता रणशूर, पांचाली ताकवले, दीपक टापरे, अरुण बोरणारे, मनोहर म्हैसमाळे, नितीन निकम, मोहन गवारे, प्रवीण नीलकंठ, किरण चांदगुडे यांच्यासह मनीषा लोंढे, सुरेखा लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षिका कर्मचारी वृंद याप्रसंगी हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.